जय गणेश मंडळी मी बबनराव पाटील मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तुरस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो मंडळी आपला आजचा विषय आहे भूमीची परीक्षा मंडळी प्रत्येकाला वाटतं आपलं स्वतःचं घर असलं पाहिजे मग ते मुंबई पुणे नाशिक नागपूर ह्या मोठ्या शहरात असलेच पाहिजे असा काय अड्डाच नाही आहे तसेच तुम्ही तुमच्या गावी स्वतःच्या जमिनीवर स्वतःचं घर तुम्ही बांधू शकता पण ते घर बांधताना त्या जमिनीची परीक्षा घ्यावी लागते असे अनेक उदाहरणं आपल्याला वास्तुशास्त्राच्या ग्रंथात आपल्याला सांगितले आहेत तर त्याची परीक्षा कशी घ्यावी जेणेकरून ती जमीन आपल्याला लाभदायक ठरणार आहे ते आज आपण पाहणार आहोत नंबर एक ज्या जमिनीची अशी परीक्षा घ्यायची आहे त्या जमिनीवर उभे राहून ज्याच्या नावे ही परीक्षा घ्यायची असेल त्यांनी शुभ दिवशी उपवास करून पांढरी वस्त्रे परिधान करावी व त्या जमिनीला नमस्कार करून विचारावे मला ही जमीन लाभदायक आहे का कृपया करून मला सांग असा संकल्प करणे त्यानंतर त्या जमिनीत तीन बाय तीन बाय तीन फुटाचा खड्डा खोंदावा त्यानंतर बाहेर काढलेली माती पुन्हा त्या खड्ड्यात टाकावी जर माती उरली तर ती जमीन उत्तम जर माती समप्रमाणात राहिली तर ती जमीन मध्यम आणि खड्डा भरलाच नाही तर ती जमीन आपल्यासाठी हानिकारक आहे असे समजावे नंबर दोन तो जो आपण खड्डा खोदला आहे त्याच खड्ड्यामध्ये आपण संपूर्ण खड्डाभर पाणी भरावे व त्या खड्ड्यापासून शंभर पावले संतपणे पाठीमागे जावे व पुन्हा यावे जर पाण्याने खड्डा जर तो भरलेला असेल तर ती जमीन उत्तम जर थोडेसे पाणी जर कमी झाले असेल तर ती जमीन मध्यम पण संपूर्ण पाणी जर जिरलं असेल तर ती जमीन तुमच्यासाठी हानिकारक आहे असे समजावे नंबर तीन जमिनीवर मोहरीच्या बी टाकाव्यात तीन चार दिवसात तिथे छोटी रोपे दिसू लागल्यास ती जमीन तुमच्यासाठी उत्तम समजावी नंबर चार ज्या जमिनीमध्ये मुंगूस ससा यांचा वावर असल्यास ती जमीन तुमच्यासाठी सुखकारक आहे याउलट कोल्ला लांडका यासारखे हिंस्र पशु असल्यास ती जमीन तुमच्यासाठी सुखव होत नाही असे समजावे मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रमंडळींना शेअर करा व तसेच आमचे माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण जर व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचा असेल तर आमचा वास्तुरस्य यूट्यूब चॅनल नक्की तुम्ही सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकॉन दिले ते दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम आपल्याला पाहायला मिळतील तूर्त आज इथेच थांबतो धन्यवाद जय गणेश